मित्रांनो, सेतू अभ्यासक्रमाच्या 42व्या व्हिडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. संख्याज्ञान या क्षेत्रामधील संख्यावरील क्रिया या घटकामध्ये आज आपण पाढा तयार करणार आहोत. तर पाढा कसा तयार करणार आहे? तर मणी जे आहेत त्या मण्यांच्या सहाय्यानं आपण पाढा तयार करणार आहोत. बघा, या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा दोन मणी घेतलेले आहेत, दिलेले आहेत. इथं दोन लिहिलं आहे, डब्यात दोन मणी इथले घ्यायला सांगितले, त्यावेळेला दोन झालं आणि इथं होईल बे एक बे. त्या दोनमध्ये आणखी दोन जर घेतलं, दोन मणी घेतले, तर दोन आणि दोन मिळून चार होईल. त्यात अजून दोन मणी मिसळले, त्या डब्यामध्ये पहिले दोन आहेत, परत अजून दोन घेतले, तर किती होतील? चार मणी होतील. चार मणी झालं की आपण काय म्हणणार आहे मित्रांनो? बे दुने चार. काय म्हणणार आहे? बे दुने चार. आता पुन्हा काय झालं? त्या चारामध्ये परत आणखी दोन मणी घेतले, त्या चारामध्ये परत आणखी दोन मणी घेतले, म्हणजे चार आणि दोन इथं होईल सहा, म्हणजे बेत्रिक सहा. बेत्रिक किती होईल? सहा. त्या सहामध्ये अजून या ठिकाणचे दोन मणी घेतले, म्हणजे अजून दोन मणी घेतल्यावर आठ झाले, सहा दोन आठ, म्हणजे बेचोक आठ. समजतंय का बाळा? तुझी तू मोजतीये म्हणजे कळेल. वाटल्यास खरोखरचे मणी घे, मणी नसतील तर खडे घे, खडे नसतील तर गोट्या घे, गजग घे, पेन्सिलचे तुकडे घे, पानं घे झाडाची, चालेल. हां, त्या पद्धतीसुद्धा तू करू शकतो. फक्त पहिल्या पानांमध्ये दुसरी दोन 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 पानं मिसळत यायची. आता या ठिकाणी परत आठ आहे, त्या आठामध्ये परत दोन घेतलं, अजून दोन मणी घेतल्यावर आठ आणि दोन दहा झाले, म्हणून आपण ह्याला काय म्हणणार? बे पंचे दहा. काय म्हणणार? बे पंचे दहा. आता मग दहामध्ये परत आणखी दोन मिळवले, दहामध्ये परत आणखी दोन मिळवले, तर दहा आणि दोन, हां बघा बरं, त्यात अजून दहा दोन मणी घेतले, तर बारा होतील, म्हणजेच बे साहे बारा. असा पाढा आपला तयार झाला. जाऊया आता पुढील पानावर आपण जाऊया. आता पुढच्या पानावर गेल्यावर परत मित्रांनो जे बारा तयार झाले, त्या बारामध्ये परत आणखी दोन मणी घेतले, अजून दोन मणी घेतल्यावर बारा आणि दोन चौदा होईल, म्हणून बे सात ते चौदा असं आपण म्हणूया. चौदात परत काय झाले बघा बरं मित्रांनो, पुन्हा दोन मणी घेतलेत, म्हणजे अजून दोन मणी घेतल्यामुळं झाले किती? सोळा झाले. मग त्याला आपण म्हणणार बे आठ सोळा. परत त्या सोळामध्ये दोन मणी झाले, दोन मणी झाल्यानंतर अजून सोळा दोन मणी घेतल्यामुळं झाले अठरा, त्याला आपण म्हणणार बेनव्व अठरा. होय का नाही? म्हणणार का नाही बेनव्व अठरा? अठरामध्ये परत दोन घेतले, तर अजून दोन मणी घेतल्यामुळं बे दहा वीस, वीस मणी होतील. म्हणजे तुमच्या घरी जर गणकयंत्र म्हणजे इंग्रजी शब्द कॅल्क्युलेटर जर असेल आणि तुम्ही जर मित्रांनो दोन अधिक दोन दाबलं आणि बरोबर चिन्ह एकदा दाबलं तर चार येईल, दुसऱ्यांदा दाबलं तर सहा येईल, तिसऱ्यांदा दाबलं तर आठ येईल, चौथ्यांदा दाबलं तर दहा येईल, असं तुम्ही जर दाबत गेला तर बेन दहा हे वीसचा दहापर्यंतचा पाडा तयार होतो आहे. अकरा वेळा दाबलं तर बावीस होईल. तसंच तीनाचा पण पाडा तुम्ही करू शकता, पण परत तुमची तुम्हाला पण आलं पाहिजे. हां, म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी बेचा पाडा थोडक्यात मी कसा सांगेन तुम्हाला, तुम्हाला बेचा पाडा पण तालासुरात म्हणता यावा. हां, माझा बेच्या पाड्यांचा जो व्हिडिओ आहे तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, त्याचीही मी लिंक तुम्हाला टाकेन. हां बघा, बे एक बे, बे दोन्ही चार, बे त्रिक सहा, बे चोक आठ, बे पंचे दहा, बे साहे बारा, बे साते चौदा. मी इथंच लिहितो बरं का आता.
बे आठे सोळा, बे नव्वे अठरा, बेंदा हे वीस। आता हेच मित्रांनो तुम्हाला उलट पण लिहायला आलं पाहिजे, तुम्हाला उलट सुद्धा लिहायला आलं पाहिजे। उलट म्हणजे काय, म्हणता पण आलं पाहिजे। बघा, बेन बेंदा हे वीस, बेन नव्व अठरा, बे आठी सोळा, बे सत्ते चौदा, बे साहे बारा, बे पाचे दहा, बे चोक आठ, बे त्रिक सहा, बे दुणी चार, बे एक बेय। असे तुम्हाला बेचे पाढे म्हणता आले पाहिजेत। हा मी बेचा पाढा म्हणून दाखवला, उलटा आणि सुलटा तुम्हाला पण म्हणता यावा। चला जाऊया पुढं। पुढं काय सांगितलं बघूया, तीन ते पाचचे पाढे तयार कर। बघा मी या ठिकाणी तीन चार आणि पाचचा पाढा तयार करून दाखवतो। बघा तुम्ही माझ्या मागं म्हणायचं। बघा तीनाचा म्हणा अगोदर। तीन एके तीन, तीन दुनी सहा, तीन त्रिक नऊ, तीन चोक बारा, तीन पाचे पंधरा, तीन सहे अठरा, तीन सते एकवीस, तीन आठ चोवीस, तीन नव्वे सत्तावीस, तीन दाहे तीस। तुम्ही मित्रांनो एका खाली दहा दहापर्यंत लिहायचं, तुम्ही असं माझ्यासारखं लिहायचं ना, एकवीसच्या खाली चोवीस, चोवीसच्या खाली सत्तावीस, सत्तावीसच्या खाली तीस आलं पाहिजे। चाराचा पाढा बघा। चार एके चार, चार दुनी आठ, चारी त्रिकोण बारा, चारी चोक सोळा, चारा पंचे वीस, चार साहे चोवीस, चारा सते अठ्ठावीस। बघा चारा आठ बत्तीस, चार नव्वे छत्तीस, चार धाय चाळीस। हा आपला कितीचा पाडा झाला बाळानो, चाराचा। आता आपल्याला पाचाचा पाडा तयार करायचा आहे, करूया मग। पाचाचा पाडा पण लागलीच करूया तयार। पाच एके पाच, पाच दुनी दहा, पाच त्रिक पंधरा, पावन चोक वीस, पाचा पाचा पंचवीस, पाच सख तीस, पाचा सत्त पस्तीस, पंचा आठ चाळीस, पाच नव्व पंचेचाळीस, पाच दहे पन्नास। असं मी तुम्हाला तीनाचा चाराचा पाचाचा पाडा तयार करून दिला। मोठ्यानं कसं म्हणायचं हे पण सांगितलं। आता हे तुम्ही म्हणा, पुन्हा पुन्हा म्हणल्यावर तुम्हाला हे लक्षात येईल। अशा पद्धतीनं तुम्ही सहा सात आठ नऊ दहाचा पण पाडा तयार करा आणि म्हणा। जाऊया पुढच्या पानावर मित्रांनो। आता या ठिकाणी आपणाला काय सांगितले बघा, किती त्रिक सहा। काय सांगितले, किती त्रिक सहा। आता हे तोंड पाठ असल्याशिवाय सांगता येत नाही मित्रांनो। पाठांतर हा शब्द जरी अभ्यासक्रमातून निघालेला असला तरी मला अजाणतेनं म्हणावं लागतं की पाठांतर असल्याशिवाय सुद्धा आपणाला गुणाकाराची क्रिया आणि भागाकाराची क्रिया जमणार नाही, तर पाढे तेवढे उलटे आणि सुलटे पाठ असू द्या। किती त्रिक सहा, बे त्रिक सहा। तीन साहे किती, बाळा किती रे तीन साहे, हां म्हण बरं। तीन एके तीन, तीन दोन्ही सहा, तीन त्रिक नऊ, तीन चौक बारा, तीन पाचे पंधरा, तीन सख अठरा, तीन साहे अठरा। बरोबर बा, मग बे आठी किती रे बाळा, बे आठी सोळा, बे आठी किती येईल सोळा। किती चोक बारा, हां 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 बरोबर। तीन हां, किती चोक बारा, किती चोक बारा। तर तीन चोक बारा या ठिकाणी आपणाला तीन लिहावं लागेल। आणि किती दुने आठ,
चार दुने आठ। आता हे कशासाठी विचारले, तुमचे पाढे तोंडपाठ असावेत यासाठी विचारले, पाढे तेवढे तुम्ही म्हणा। पाढ्याचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला मी पाठवेन, नक्कीच तुम्ही पाढे तोंडपाठ करा। व्हिडिओकडे बघत बघत म्हणला तर पाढे पाठ होतील। उलटे पाढे म्हणजेच भागाकार, सुलटे पाढे म्हणजेच गुणाकार। या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉरवर्ड करा, तुमच्या सर्व मित्रांना पाठवा, शाळेच्या ग्रुपवर पाठवा। चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स पण द्या। आणि आज आपण या व्हिडिओमध्ये इथंच थांबणार आहोत। धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।